ते लावलेले गेले होते आणि सुरुवातपासून तसं जे केस आहे ते ब्लाइंड होतं, कारण की एकटेच राहणारे लोक होते ते, आणि जे नेबरहूड होतं ते पण मुंबईला आणि इतर ठिकाणी काम करणारे लोक असल्यामुळे ते पण रिकामी सारखा होता. त्याच्यामुळे प्रत्येक बाबत तपास करून प्रत्येक संशयित माणूसवर लक्ष ठेवून प्रत्येक लहान लहान बाबवर पुढे जाऊन आमचे जे सगळी टीम आहे याच्यामध्ये 11 जवळपास ऑफिसर्स होते आणि अजून 40 अंमलदार आपल्याकडे होते. डॉग स्क्वॉड होता, फिंगरप्रिंट FSL टीम होती, त्यांनी सगळ्यांनी मिळून त्याच्यामध्ये तपास पुढे केली आणि त्याच्या तपासमध्ये आम्हाला आता जे रामचंद्र शिंदे म्हणून वय 53 राहणारे मुंबई आणि त्यांचा जुना पत्ता तेज गावचा होता ते आता अडून आलेले आहे आणि त्यांनी पण कबूल केलेला आहे की त्यांनी ते गुन्हा केलेला आहे. कबुलीप्रमाणे सर्वात अगोदर सत्यवती म्हणून जी महिला होती त्यांना मारून टाकलं आणि त्याच्यानंतर रुक्मणी आणि त्याच्यानंतर सर्वात बरोबर पार्वती म्हणून जी महिला होती त्यांची हत्या केली आणि ते जे मेन जे त्यांचा उद्देश होता ते आर्थिक उद्देश असल्यामुळे तसा झालेला.